सुधा बाबर ब्लॉग मध्ये आता वाजलेले दुपारचे 3:30 आणि समर्थ झोपेतून उठलाय आणि चाललेलाय मेकअप. आताच फ्रेश होऊन आला. तर आज आपण आता बनवणार आहे साखर आंब्याची रेसिपी. तर समर्थ आता आपलं व्हिडिओ शूट करणार आहे. करणार आहे ना बाळा तू? हां करणार आहे. इकडे हाय कर, माऊ मामाला हाय करा सगळ्या. हाय जीप पण दाखवतोय. तर समर्थची तयारी चाललेली आहे. आपण आता जाणार आहे आंबा आणायला. चल बाळा आवर लवकर देते की. चल तर आम्ही आता चाललोय आंबा आणायला. तर हे आहे आपलं केशर आंब्याचं झाड, पण याचे छोटे छोटे आंबे आहेत त्यामुळे आपण खोबरी आंब्याचा आंबा आणणार आहे. वर आंबे आहेत 2-3, पण खूप मोठे आहेत आणि लय वर आहेत ते आपल्याला पोचत नाहीत. जी पोचते ती काढूया. तर चला मी समर्थाकडे कॅमेरा देते. आणि हे आपण आता आणलेला आंबा, याची आपण साल काढून घेऊया. खूप रक्त अशी साल आहे. खोबरी आंबा म्हणून तर याचं नाव आहे. पहा इतका आंबा मी खिसून घेतलेला आहे. तर चला आपल्या तर रेसिपीला चालू करूया. आणि इतक्यात गेलेली आहे लाईट. लाईट तर गेलेली आहे. तर आता मी गॅसवरती नॉनस्टिकची कढई आणि हे आपलं शुद्ध घरी बनवलेलं गावरान तूप आहे. तर इथं मी अर्धा चमचा आपलं जे घरी बनवलेलं तूप आहे ते कढईमध्ये टाकलेलं आहे. तर तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे. पूर्ण कढईला लागलं पाहिजे आपलं तूप. आणि तुपामुळं साखर आंब्यामध्ये खूप छान अशी चव येते. तर हे बघा इथं मी आता पूर्ण कढईला तूप लावून घेतलेलं आहे. आणि आपला जो खिसून घेतलेला आंबा आहे तो तसाच, त्यामधला रस हे काही पिळून काढायचं नाही, कारण त्याची मग जी चव आहे नॅचरल चव ते निघून जाते. त्यामुळं तसाच आंबा मी तुपामध्ये टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थोडंसं आता तुपामध्ये हे खालीवरी करून घेत आहे मी. आता यामध्ये टाकूया आपण फ्लेवरसाठी 1 लवंग, 2 मिरे आणि थोडंसं दालचिनीचा 1 तुकडा टाकलेला आहे मी. तर हे नक्की तुम्ही टाका, म्हणजे खूप छान असा आपल्या साखर आंब्याला फ्लेवर येतो आणि खूप छान अशी चव पण येते. आणि हे चांगलं आता तुपामध्ये आपण गरम करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जितकं गोड आवडतं तितकं गोड तुम्ही कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी हे जे किस होता हे 2 वाटी होता. तर यामध्ये आता मी साखर टाकणार आहे. छान असं हे अगोदर पाणी पूर्ण यातलं आता कमी झालेलं आहे, जो असं नॅचरल होतं ते. तर हे बघा इथं मी आता 1/2 वाटीपेक्षा जास्त, थोडीशी 1/4 वाटी साखर मी यामध्ये टाकलेली आहे. आणि आंबा अजिबात आंबट नाही, हा खोबरी आंबा आहे. खूप गोड आहे, कसलंही आंबट नाही, त्यामुळं साखर मी कमी टाकलेली आहे. जर तुमचा आंबा जास्त आंबट असेल तर तुम्ही साखर जास्त टाकू शकता, म्हणजे जेणेकरून साखर आंबा जास्त आंबट लागू नये यासाठी. आणि मस्त असा आपला एकतारी पाक झालेला इथं तुम्ही पाहू शकता. आणि छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. आणि थोडासा पाक दिसतोय तर आणखीन 2 ते 3 मिनिट मी ह्याला आता शिजवून घेणार आहे. आणि परत आपण गॅस बंद करूया. पूर्ण असा आकसून घेतो पाक आंबा, सगळं पाक वडून घेतो. आणि थोडंसं यामधला पाक कमी झाला की आपण काढून हे फ्रीजला ठेवायचं आहे. आणि एकदम असं गार झालं ना खूप भारी लागतो. आणि हा साखर आंबा
आपण बंद भरणीमध्ये काचेच्या ठेवला तर वर्षभर फ्रीजमध्ये राहतो आणि खूप छान चव लागते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला झटकी पट साखर आंबा बनून तयार आहे। हे पहा आपला साखर आंबा। तर कसलाही यामध्ये मी कलर घातलेला नाही, तर पूर्ण नॅचरल कलर आलेला आहे। तर लाईट गेली आहे, तुम्हाला मी बाहेर येऊन दाखवते थोडंसं। तर हा बघा आपला छान असा साखर आंबा। तर आता मी गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। लाईट गेली आहे म्हणून आम्ही इथं झाडाखाली बसलोय। आणि माझं बाळ काय मागते बाळ, तुला काय खायचं आहे? सीताफळ। सीताफळ असल्या उन्हाळ्यात कुठून सीताफळ देऊ मी आता तुला सांग, कुठं पिकले का बघ बरं। हे झाड तर बघ कसं झाले, सगळं वाळून गेले। छोट ती आता श्रावण महिन्यात पिकतेत मग। तर सीताफळ मागते बोल बोल की माऊ माऊला मामाला बोल की गुळांबा पाहिला का तुम्ही? म्हणा गुळांबा पाहिला का? साखर आंबा रे बाळा, साखर आंबा पाहिला का? तो खाल्ला का? सांग छान लागलं, चव बघितली ना, चव लेकडते माझ्या बाळाला। आमचे ब्लॉग आवडतात का विचार की? आमचे ब्लॉग आवडतात का? आवडतात का तुम्हाला? म्हणा आवडतात का? कमेंट करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करा, लाइक करा, लाइक करा, सपोर्ट करा, सपोर्ट करा मम्मीला, मम्मीला। तू करतोय ना सपोर्ट मम्मीला? आय मम्मी काय स्कूलला का गेला नाही आज? सांग की सुट्टी, किती दिवस सुट्टी आहेत? सुट्टी थ्री नाही फोर सुट्टी आहेत। आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे, परत सॅटरडे संडेची सुट्टी आहे। बघ उद्या सुट्टी आहे, मग आता तो हॅप्पी आहे का? नाही होमवर्क करते का? काय सांगितलं टीचरनं होमवर्क? सांग की टीचरनं होमवर्क चांगल्या चांगल्या चांद्या सांग की काय काय 1 2 सांगितलंय, समजलं आमच्या? काय काय सांगितलं बाळा? 50 पर ए बी सी डी कॅपिटल सांगितलं, पर 50 पर्यंत छगलं 1 2 सांगितलं टीचरनं। आणि तिकडं आमच्या आत्याबाई करते जनावराला पाणी वैरण। कुठं गेली रे? हा दिसते गे ते बघा, म्हशीला पाणी पाजते आत्या। घर गार हवेला लिंबाच्या झाडाखाली बसलोय आम्ही। घरात तर लाईट नाही आणि ऊन बघा कसलं वातावरण आहे, तुम्हाला दाखवू का? हे बघा फुला कसं आरडते, कु 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 करते, कसं नाटक करते ग उंदीर माझे। तुला तू सांगितलं तरच मी करणार की? सांगितलं मला कसं कळणार तुला काय खायचं ते? घराचं इथं सांग की काय खायचंय तुला? गोड खायचंय का तिखट? आता मी साखर आंबा केलाय ती खा की, मग काय खायचंय? दुसरं करू, काय करू दुसरं? सांग की सांगते की काय खायचंय, मग काय खायचंय, कसलं करायचंय? पापड्या। पापड्या म्हणजे पापड तळायचे तर? कसले? कोणता पापड? आजीन दिलेला का? चेंगल। ते खायचं आहे आणि त्यानं पोट भरते का पापड्यानं? चांगले तळून टाक, सगळे तळून टाकू। आता उन्हाचं आंबट खाल्लाय आंबा इतका मोठा, फ्रीजचं पाणी पिल्यानं वरून आता तेलकट पापड खाणार आहे। तिखट खायचं आहे का? तेलगट 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 खायचं आहे। तो बाय मग आजारी पडशील की? काय तांदळाचं पापड खायचंय का? काय खायचं सांग की? चिंगर चिकट नका, ते आजीन दिलेलं ते खायचं। आजीन कोणासाठी दिले? माझ्यासाठी। कशाहून? मला दिले, पप्पाला दिले,
आजीच्या लेकीला जावायला दिले का नाताला दिले नाताला दिले मला दिलंय तुला दिलंय काय म्हणले तू खा म्हणले का तुला तेवढं आजी बोलच लाल करतो एक बाई तिथं बसून माझ्या बाळाचा आता मामाला बेबी झाली आता तुझं लाड करत नाही का करते करणार का तुला आजी लय लाड करते का बाबा बाबा पैसे लय कोण देत आहे आजी देते का बाबा बाबा आणि लाडू कोण देत आहे आजी का बाबा बाबा आजी करून देते की पण बाबा आणतात कुठे ती खायच आता लगेच त्याच्यात काहीच चव नसते बाळा चव नसलेलंच खायचंय उतर मग तर हे बघा समर्थला खायची ती बरणी काढली ह्यामध्ये सरकल आहेत ह्यामध्ये पण कलरचे आहेत आणि ह्यामध्ये आहेत बघा ते असे तर हे खायचे समर्थला तर आता मी त्याला तळून देते बाळा काय झालं हे तर चालू होणार तर भर उन्हामध्ये समर्थ म्हणला की मला पापड्या खायचेत आणि ते त्रिकोणी ट्रायंगल होत्या ना ते त्याला खायचं होतं आणि मग आता आले एकतर लाईट गेलेली गॅस पेटत नव्हता कारण ते थोडंसं खराब झालेलं आहे तर आता इथं मग आता मी त्याला पापड तळून देते आहे तर मुठभर त्याच्यापुरतेच मी तळून देणार आहे पण जे काय मागितलं ते मला पण असं म्हणजे दाब देऊन किंवा मारून गप बसवा वाटत नाही कारण ते मुलं खातातच थोडं मुठभर आणि त्यात अजून त्यांना नाही म्हणलं की त्यांचा मूड हाफ होतो तर त्यासाठी थोडंसं तळून द्यायचं ठरवलं मी पण खूप असं गरम होत होतं आणि मी साखर आंबा बनवलेला होता पण त्यांनी साखर आंबा खाल्ला नाही तर तो कैरीच खाल्लेला मीठ लावून किंवा साखर लावून खातो पण असं साखर आंबा खिसून गेलेला त्याला आवडलेला नाही तर त्याला आता इथं मी पापड तळून देते तर माझ्याजवळच थांबलेला होता तो जवळ थांबूनच करून घेतला माझ्याकडून तर कधी मागत नाही पण त्याचा अचानक मूड आला त्यासाठी त्यानं तो मागितलं आणि इथं जे पॉकेट होते जे मला आईनं दिलेले होते तर ते आता मी ह्या भरणीमध्ये सगळे टाकत आहे आणि हे समर्थसाठीच दिलेलं आहे खास म्हणजे त्याला आवडतं म्हणून ही आई देते तिकडं भेटतं लातूर साईडला तर तिकडून हे मला पाठवून दिलेलं आहे आईनं तर हे गेल्या वर्षीचं आहे ह्या वर्षीचं आणखीन मला कोरड्या पापड्या यायच्या आहेत तर इथं सर्कल हे आणि म्हणजे हे त्याच्या लक्षात काय आहे माहिती आहे का जर आपण कुठे असं प्रवास करताना वेष्टीमध्ये ते विकायला येताना बस स्टँडवरती ते भेटतं मग ते चांगलं नसतं म्हणून असं आईनं पॉकेट दिलेलं तर ते मी त्याला घरी तळून त्यावर तिखट मीठ चाट मसाला टाकून खायला देते आणि थोडंसं त्यापुरतंच इथं मी तळून देत आहे एकतर तो दररोज स्कूलला जातो सकाळी 7 जातो तो 4 येतो आणि आता त्याला 4 सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळं म्हणलं त्याला जे खायला म्हणजे खाऊ वाटतं ते आपण करून द्यायलाच पाहिजे टाळाटाळ करायला नको तर त्याच्या आवडीचं या ठिकाणी मी हे तळून दिलेलं आहे आणि त्यानं बस म्हणल्यानंतर मी तळायचं बस केलं तर बघा इतकंच त्याच्यापुरतं तळलेलं आहे मी तर आता ह्यावरती त्याला मी थोडंसं तिखट टाकणार होते पण तो तिखट नको म्हणला फक्त मीठ टाकून दे तर आता इथं काय खाते उंदीर मामा खुश हॅपी या म्हणा पापड खायला पापा काय या पापड खायला खरं देणार का आल्यावर खरं देणार का खरं खरं बघा हे सगळे बघलेले येतात खायला देणार ना देणार की बाळ माझं बाय करा सगळ्यांना आता बाय आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.